आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे आपल्या दोघांमध्येही एक वाक्यता असायला हवी, नेहमी आपल्या घरात मेळ असायला हवा, नाहीतर आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल। त्यामुळे आपल्या घराचा बालेकिल्ला हा भक्कम असायला हवा। असं म्हणतात, जग वाकडं असलं तरी मुलूक वाकडं असू नये, मुलूक वाकडं असलं तरी गाव वाकडं नसावं, गाव वाकडं असलं तरी घर वाकडं नसावं। एक घर जर संपूर्ण शक्तीनिशी खंबीरपणे मागे उभं राहिलं तर काय बेशाद आहे कोणाची आपल्याकडे वाईट नजरेनं बघायची। खरंय आबासाहेब, आपल्या घरात परिवाराबरोबरच मंत्री सरदार देखील आहे, त्यांच्याशी चांगलं सूत जमवा, त्यांना प्रिय व्हा। सैनिकांमध्ये तुम्ही प्रिय आहातच, आम्हाला ठाऊक आहे, आणि आम्हाला त्याची काळजी नाही। सला शंभूराजे, आता पुढच्या तयारीला लागा, आम्ही लवकरच गडावर परतू, पण तुम्ही मात्र उद्या सूर्योदयालाच रायगडाकडे रवाना व्हा। आबासाहेब, मग आपल्या बरोबर इथे कोण? आमच्या बरोबर आमची नेहमीचेच माणसं आहेत, तुम्ही नका काळजी करू। आबासाहेब, आम्ही 2-3 दिवसानंतर निघतो। नाही शंभूराजे, आता पुन्हा भावनांना थारा द्यायचा नाही, उद्या सूर्योदयालाच निघा, आणि आता दक्षिण मोहिमेचं नेतृत्व हे तुमच्या अखत्यारीत आहे। आम्ही मोहिमेत असू पण पालखीत, आम्ही हाती तलवारही घेणार नाही, आम्ही फक्त पाहणार आहोत ती तुमची तलवार, आम्ही पाहणार आहोत तुमचा पराक्रम। आबासाहेब, यापेक्षा मोठा आनंद तो कोणता? आपण आम्हास लढताना पाहावं, आमची तलवार चालताना पाहावी, आम्हाला शत्रूच्या रक्तानं न्हालेलं पाहावं, तर आमची इच्छा होती। या मोहिमेचं संपूर्ण नेतृत्व आम्ही तुमच्यावर सोपवणार आहोत। आबासाहेब, आपला विश्वास आम्ही सार्थ ठरवू। हे नेतृत्व तुमच्या खांद्यावर टाकण्याचं मुख्य कारण म्हणजे तो औरंगजेब। तुमच्या नेतृत्वाने आम्हाला त्यास इशारा द्यायचा आहे। तुमच्या रूपानं आणखीन एक सवाई शिवाजी दख्खनवर येऊन उभा राहिलाय याची त्याला जाणीव व्हावी म्हणून आमचा हा प्रयत्न। आबासाहेब, आता आराम करा, दुसरा प्रहर सुरू झालाय। शंभूराजे, आम्ही दिवस आणि रात्र वेगळे कधीच मानले नाही,